नमस्कार, मी वैद्य प्रचिती सुरु कुलकर्णी तुम्हा सर्वांचं डॉक्टर सुरु आयुर्वेदिक क्लिनिक या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आपल्यापैकी अनेकांनी आम्हाला प्रश्न विचारला होता की फेस योगा म्हणजे काय, आयुर्वेदामध्ये किंवा मूळ योगशास्त्रामध्ये ह्याचा काही उल्लेख आहे का. तर अर्थातच फेस योगा किंवा फेस योग अशी टर्म नक्कीच नाही, पण आयुर्वेदामध्ये जत्रु ऊर्ध्वगत म्हणजे मानेच्या वरच्या भागाला उत्तमांग म्हणले त्याला विशेष महत्व दिलंय, कारण हेच सगळ्या ज्ञानेंद्रियांचं आश्रयस्थान आहे. त्याचबरोबर शंख मर्म किंवा अशी महत्वाची मर्म इथं स्थित आहेत असं सांगितलंय. आज्ञाचक्र किंवा अशी महत्वाची चक्र आहेत. आणि म्हणूनच अशी काही आसनं नक्कीच आहेत की जी आपल्या सर्वांगाला उपयोगी आहेत, त्यात विशेष करून ती ह्या भागाला जास्त उपयोगी ठरतात. तर आजच्या भागात आपण असे 10 सोपे व्यायाम प्रकार जाणून घेणार आहोत. ते दिनचर्येचा भाग म्हणून प्रतिमर्श नस्य म्हणजे दररोज करायचं, दोन दोन थेंब नाकात जे टाकण्याचं नस्य असतं ते करणं, गंडूष करणं म्हणजे तोंडात द्रवद्रव्य घेऊन म्हणजे तेल असेल किंवा काढे असतील ते घेऊन होल्ड करणं असेल, मुवमेंट करणं असेल, गंडूष आणि कवल ह्याविषयी जे आधी व्हिडिओ केले ते प्लीज बघा, कारण ते खूप जास्त महत्वाचे आहेत. आणि त्याच्यासह जर तुम्ही हे 10 व्यायाम केले तर तुम्हाला याचा रिझल्ट खूप चांगला मिळेल. हे 10 व्यायाम प्रकार सांगण्याआधी मी 5 नियम सांगते. आपण जेव्हा केव्हा तुम्ही हे व्यायाम करणार, सकाळची वेळ असेल, दुपारची असेल किंवा संध्याकाळची वेळ असेल, तेव्हा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नियमितता. आज केले, 4 दिवसांनी एकदा केले, मग 15 दिवसांनी हे व्यायाम प्रकार केले तर तुम्हाला रिझल्ट मिळणार नाहीयेत. नियमितता, कन्सिस्टन्सी इज किंग. त्यामुळे नियमितपणे तुम्ही सलग एक 15-20 दिवस केले तर तुम्हाला फरक नक्की जाणवेल. दुसरा मुद्दा, हे व्यायाम सुरू करण्याआधी आणि संपवताना 3 वेळा ओंकार म्हणणं हे खूप महत्वाचं आहे. आपल्याला फोकस ठेवायला, स्ट्रेस कमी करायला आणि कॉन्सन्ट्रेशन वाढायला याच्यानी मदत होईल. त्यामुळे ओंकाराने सुरुवात करायची. तिसरा नियम म्हणजे आपल्याला पामिंग करून ह्या व्यायाम प्रकाराला सुरुवात करायची, म्हणजे एकमेकांचे आपले हाताचे तळवे असे घासायचे आणि हलकेच डोळ्यावरनं फिरवायचे, त्यानंतर पुन्हा घासायचे आणि चेहऱ्यावरनं खालून वर फिरवायचे आणि त्यानंतर कपाळावरनं असं फिरवायचे आणि मग ह्या व्यायाम प्रकारांना सुरुवात करायची. नियम क्रमांक 4, आपल्याला प्रत्येक एक्सरसाइज 10 ते 15 सेकंद होल्ड करायचं आहे आणि मग हळूहळू सोडायचं आहे. एकदम जर्की मोमेंट्स द्यायच्या नाहीयेत. 10 ते 15 सेकंड होल्ड करायचं आहे. ही वेळ तुम्ही वाढवत 20 सेकंदापर्यंत नेऊ शकता. आणि नियम 5, आपल्याला प्रत्येक एक्सरसाइज 3 ते 4 वेळा करायचं, म्हणजे 3 ते 4 सेट करायचे. 1, आपल्याला आपले दोन्ही हात अनाहत चक्रावर म्हणजे हृदयाच्या जवळ त्या भागामध्ये ठेवायचे, तिथे अनाहत चक्र असतं. तिथे हात ठेवल्यानंतर आपल्याला श्वास घेत मान वर न्यायचे, इथं ताण बसू द्यायचा आहे आणि श्वास सोडत नंतर खाली यायचे होल्ड केल्यानंतर. पण इथे कुठेही अति जास्त ताणायचं नाहीये. मी दाखवतेय, याच्याने आपल्याला कॉन्सन्ट्रेशन व्हायला, फोकस्ड राहायला नक्की मदत होते आणि इथेही छान ताण बसतो जो थायरॉइडसाठी आणि डबल चिन कमी करण्यासाठी नक्की फायद्याचा ठरतो. नंबर 2, आपल्याला भ्रूमध्य इथे जे आज्ञाचक्र आहे बरोबर 2 भुवयांच्या मधल्या भागात जिथे आपण बऱ्याचदा कुंकू लावतो, टिकली लावतो, तो पॉइंट आहे. त्याच्या आतमध्ये इथे आज्ञाचक्र असतं. अत्यंत महत्वाची जागा आहे ही. ध्यान करताना किंवा मेडिटेशनच्या वेळेलाही याचं महत्व तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच. आपली तर्जनी घेऊन तिथे एक्झॅक्टली आपल्याला बोट ठेवायचंय, किंचित प्रेशर द्यायचंय आणि त्याला असं सर्क्युलर मुवमेंट द्यायच्यात, गोल गोल रोटेट करायचंय. होल्ड, प्रेस, रिलीज. असं तुम्ही जेव्हा पुन्हा सेट कराल तुम्हाला लक्षात येईल आपल्याला मन शांत व्हायला, ग्राउंडेड राहायला नक्की मदत होते. नंबर 3, ज्याला आजकाल फेस योगामध्ये बलून पोज म्हणतात, पण आयुर्वेदाच्या दृष्टीने गंडूष करताना आपण द्रवद्रव्य भरून जे गालाचे फुगे करतो, आधी स्थिर ठेवतो, ते असल्यासारखं आहे. तुम्ही जर गंडूष कसं करायचं ह्याचा जर व्हिडिओ बघितला नसेल तर तो आवर्जून बघा. त्याची लिंक मी आय बटनमध्ये देते आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, कारण गंडूष केल्याने
खूप जास्त फायदे होतात, ज्याला आजकाल ऑइल पुलिंग म्हटलं जातं, पण त्याविषयीचा व्हिडिओ नक्की बघा. आता आपण करणार आहोत ज्याला बलून पोज म्हणता येईल, त्याच्यामध्ये आपण फक्त हवा भरून घेणार आहोत दोन्ही गालांमध्ये, आधी स्थिर ठेवणार आहोत आणि नंतर तुम्ही मोमेंट करू शकता, त्यात तुम्ही पुन्हा मान वर देऊन आणखीन स्ट्रेच वाढवूही शकता. मी दाखवते आपल्याला 10 to 15 सेकंद सुरुवातीला होल्ड करायचे असे तुम्ही सेट करणार आहात. यात महत्वाची गोष्ट अशी, सोडताना हळूच सोडायचं, एकदम भस्कन सोडायची नाहीये हवा, आणि घेताना पण जेवढं जमेल तसं घ्यायचंय. तुम्हाला जाणवेल हे केल्यानंतर गाल गरम व्हायला लागतात, एकदम सर्क्युलेशन तिथलं वाढतं, याच्याने इथली डबल चिन पण कमी व्हायला मदत होते. नंबर 4, नंबर 3 हे एक वेगळं व्हेरिएशन आहे. याच्यामध्ये आपण गाल फुगवून घेणार आहोत, पूर्ण श्वास घेणार आहोत आणि नाक बंद करून आपण खाली वाकणार आहोत आणि त्यानंतर क्रमशः सोडत सोडत वर येणार आहोत. मी करून दाखवते. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जाणवेल ह्या भागाला जास्त ब्लड सर्क्युलेशन येतंय आणि कदाचित गाल गरम होताना जाणवतं, इथे स्ट्रेच बसलेला जाणवतो. तुम्ही नियमितपणे करा, हे सगळे फायदे नक्की मिळतील. नंबर 5, आपण ज्याला मत्स्य किंवा फिश पोज म्हणू शकतो, आपल्याला माशासारखं तोंड करायचंय आणि ते होल्ड करायचंय 10 to 15 सेकंड, नंतर 20 सेकंड आणि ते हळूहळू रिलीज करायचंय. दिसताना हे जरा प्रकार ऑड दिसतात पण ह्याचे फायदे नक्की आहेत. ज्यांना खूप गाल ओघळलेले जाणवत आहे किंवा पफीनेस जाणवतोय, यांनी हे नक्की करून बघा. तुम्हाला एक टोन जाणवायला लागेल, नियमितपणे केल्यावर हा फरक नक्की जाणवतो. नंबर 6, आपल्याला कपाळ म्हणजे कपाल प्रदेशापासून शंखमर्मापर्यंत जायचंय. एक्झॅक्टली तुम्हाला सांगायचं तर आपले डोळे जिथे संपतात, भुवई जिथे संपते, त्याच्या इथे मागे इथे हा पॉइंट असतो. आपल्याला बऱ्याचदा बघा जाणवतं की इथे दाबलं की डोकं दुखणं कमी होतं हळूहळू. शंखमर्म ज्याला म्हणतात, अत्यंत व्हायटल पॉइंट येतो. तर आपल्याला खूप जास्त दाबायचं नाहीये, आपल्याला आधी पहिल्यांदा चारी बोटं घ्यायची आहेत भ्रूमध्यापासून वर आणि इथून हलक्या हाताने दाबत दाबत साईडला जायचंय आणि मग फक्त तर्जनीनी किंवा तुम्ही मधल्या बोटांनी ह्या शंखमर्माला थोडस दाबू शकता, होल्ड करू शकता आणि हलके सोडू शकता. नंबर 7, आपण जेव्हा भुजंगासन करतो किंवा सूर्यनमस्कारात ती जी पोज असते वर जाण्याची, तेव्हा बरोबर आपल्या थायरॉइडला स्टिम्युलस मिळतो, ह्या भागाला स्ट्रेच मिळतो, डबल चिन येत नाही, हे सगळे फायदे आपल्याला बसून पण करता येतात. तर त्यासाठी म्हणून हा व्यायाम प्रकार आहे. जसं आपण ऍज इफ काही तोंडात भरून घेतोय अशा पद्धतीने आपल्याला आ करून वर जायचंय आणि पूर्ण ताणायचंय. जसं काही पाणी भरून येतोय किंवा काही धान्य भरून घेतोय असं इमॅजिन करा आणि लोअर जॉ आपल्याला वर स्ट्रेच करायचा आहे. सो ज्यांना थायरॉइड संदर्भात काही आजार असतील, डबल चिन असेल किंवा पफिनेस असेल, अशांनी नक्की करा, ह्याचा फायदा होताना दिसतो. पुढचा एक्सरसाइज 8, त्याच्यामध्ये आपल्याला आजकालच्या भाषेत पाऊट करता येईल किंवा स्क्विझिंग करता येईल चेहरा आणि वर पुल करायचा आहे, स्ट्रेच बसू द्यायचा आहे. सो
याच्यामध्ये इथेही ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि इथेही खूप छान स्ट्रेच बसतो. नंबर 9 जो आजकालच्या जगात अत्यंत महत्वाचा व्यायाम प्रकार म्हणता येईल, कारण डोळ्यांवर आपल्याला सतत सगळ्यांना ताण आहे. एक्स्ट्रा स्क्रीन टाइम अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत, अगदी सिनियर सिटीजन्स पर्यंत सगळ्यांचा स्क्रीन टाइम वाढलेला आहे. आणि मग डोळ्याखाली काळं येणं, डोळे लवकर थकणं, सुरकुत्या येणं किंवा डोळ्यांवर एकंदरीतच अति ताण पडणं हे होतंय. आयुर्वेदामध्ये ह्या भागाला, जिथे आपल्या डोळ्याचा आतला भाग आहे, मधला भाग आहे नाकाजवळचा, त्याला कनिनिका असं म्हणलंय आणि ह्या प्रदेशाला अपांग म्हणलंय. सो इथून इथे वरून आणि खालून तुम्ही नियमितपणे एरंडेल तेल लावू शकता, त्याच्याने खूप चांगला फायदा होतो. आणि ते केल्याने तुम्ही सर्क्युलेटरी असा मसाजही करू शकता, पण त्याचबरोबर आणखीन एक व्यायाम प्रकार करू शकतो, ज्याच्यामध्ये आपण आपल्या ही दोन बोटं घ्यायची आहेत, मधलं बोट आहे ते आतमध्ये आणि तर्जनी बाहेरच्या बाजूला, कनिनिका आणि अपांगाच्या इथं ठेवायचंय, किंचित दाबू शकता आणि तुम्ही वर बघू शकता. नंतर डोळे बंद करायचे आणि हळूच ताण काढून घ्यायचा आहे आणि मग मात्र शांतपणे डोळे उघडायचे, नाहीतर चक्कर येऊ शकते. त्यामुळे काळजीपूर्वक हा व्यायाम प्रकार करावा. जर कोणाला लेन्सेस असतील किंवा डोळ्यात काही वेगळा आजार असेल तर मात्र त्यांनी हा प्रकार टाळलेला बरा, योग्य डॉक्टरच्या सल्ल्यानेच हे प्रकार करावेत. आणि शेवटचा 10वा प्रकार मी जसं म्हणलं तसं ओंकार आणि पामिंगनी सुरुवात करायची आणि ओंकार आणि पामिंगनी शेवट करायचा आहे. त्यात मी एक विशेष टिप सांगणार आहे, विशेषतः जेवणानंतर आपण सगळे हाताने जर खात असू तर आपल्याला हाताला एक अन्नाची उष्णता मिळते आणि मग त्यानंतर केवळ हात धुवायचा आहे आणि झटका पुसू नका डायरेक्टली, केवळ हात धुवून झटका आणि जी काही ऊब असते त्याच्यानी पामिंग करा आणि मग डोळ्यावरनं आधी फिरवा, त्यानंतर पामिंग करून खालून वरच्या दिशेला घालायला न्या आणि मग पामिंग करून कपाळावरनं शंख प्रदेश येऊन थांबा. वाटलं बरं वाटत असेल तर अशा वेळेस पामिंग करून कानाला जरी तुम्ही सपोर्ट दिला तरी बरं वाटतं. हे सगळे व्यायाम प्रकार तुम्ही नियमितपणे कराल मला खात्री आहे, पण त्यानंतर काय करायचं नाही तेही तितकंच महत्वाचं आहे. हे व्यायाम प्रकार तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री कधीही एक ठराविक वेळ ठरवून त्यावेळेस तुम्ही करू शकता, त्याबद्दल हरकत नाही. पण त्यानंतर गार वारं लागणार नाही आणि गार पाण्याचा स्पर्श होणार नाही याची काळजी घ्या. म्हणजे हे व्यायाम करून झाल्यानंतर थेट गार पाणी चेहऱ्यावर मारू नका किंवा एसीचा झोत येईल अशा ठिकाणी बसू नका, फॅनच्या खाली बसू नका किंवा खिडकीवर वाऱ्यावर जाऊन उभं राहू नका, वात वाढायला नको, वात प्रकोप होणार नाही याची काळजी घ्या. सो कान प्रोटेक्टेड ठेवा हे व्यायाम प्रकार केल्यानंतर. आणि त्याचबरोबर आहारामध्ये पण गार पाणी पिणं, पटकन कोल्ड्रिंक सरबत प्यायलं गार असं प्लीज करू नका. आपल्याला हे व्यायाम प्रकार केल्यानंतर जर फरक जाणवायला हवा असेल, सायनसचा त्रास, मायग्रेनचा त्रास, थायरॉइडचा त्रास, डबल चिन, पफी फेस, हे सगळे त्रास जर कमी व्हायला हवे असतील तर हे नियम पाळून तुम्ही हे व्यायाम करू शकता. अर्थात केवळ एवढंच करून पुरेल का तर नाही, सर्वांगाला व्यायाम पाहिजे. त्यामुळे सर्वांग सुंदर योगासनं, सूर्यनमस्कार नियमितपणे करणं आणि त्याबरोबर हे व्यायाम प्रकार ॲडिशनल करणं ह्याच्याने हे फायदे तुम्हाला मिळतील. अर्थात कन्सिस्टन्सी इज द किंग, नियमितपणे करा आणि तुमच्या चेहऱ्यात होणारे बदल तुम्हीच अनुभवा. स्टे सेफ, स्टे फिट अँड स्टे हेल्दी विथ डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक.